बीएमसी कडून हे सगळी जे व्यवस्था आहे ते ऑलरेडी करण्यात आलेली आहे. प्रत्येक अभिभावकांना जर त्यांच्याकडे मास्क नाही तर त्यांना मास्क पुरवणं जाणार आहे. तसेच त्यांची आरटीपीसीआर टेस्टिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती ज्यांना डोस नाही झालेला आहे, सो एक डोस झाला तर दुसरी डोस साठी येथे वॅक्सिनेशन सेंटर्स पण त्यांनी उभे केलेले आहे. सो ह्याप्रमाणे कोविडच्या अनुषंगाने व्यवस्था देण्यात आलेली आहे. जे जी आर आहे गव्हर्नमेंटचा, त्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कुठलेही भाविकांना अभिवादन करायला काही प्रतिबंध नाही. तरीही जनताला आमचं आव्हान आहे की ह्या सध्याची जी स्थिती आहे, नवीन ओमिक्रॉन जे विषाणू आहे आणि त्याच्या जे काय व्हेरियंट आहे कोरोनाचा, ते अत्यंत फास्ट त्याचा प्रसार आहे आणि म्हणून त्याचा धोका अजूनही कायम आहे. आपण वॅक्सिनेशन घेतला तरीही संक्रमित होण्याचा धोका आहे. म्हणून आमची सर्वांना विनंती आहे, आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त जर आपल्याला अभिवादन करायचे तर आपण आपले घरीच बसून ऑनलाईन माध्यमाने, दूरदर्शनच्या माध्यमाने आपण अभिवादन करा. इथे येणं टाळावं. सहा डिसेंबर 2021 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि चैत्यभूमीवर बरेचसे भाविक ते येतात अभिवादन करायला आणि त्यांची सोयीसाठी आणि सुविधासाठी दरवर्षी आमच्याकडे कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने आपण बंदोबस्त लावतो. आता ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आपण जे बंदोबस्त आहे ते लावलेला आहे. आमचे शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, झोन 5 पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस चे विभिन्न पोलीस स्टेशन कडून आम्हाला मॅनपॉवर देण्यात आलेला आहे. त्याच्यासोबत मुंबई पोलिसांचे जे स्पेशल फोर्सेस आहे, स्ट्रायकिंग फोर्सेस, SRP, RCP, कॉम्बॅट, डेल्टा, हे सगळे आपण ह्या परिसरात वापर करणार आहे. सो एकंदरीत आमच्याकडे कमीत कमी 1000 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी ह्या बंदोबस्तमध्ये सम्मिलित होणार आहे. आमचा फोकस लोकांची गैरसोय होऊ नये, सर्व जे भाविक आलेले आहेत त्यांची सुरक्षा, ट्रॅफिक मॅनेजमेंट, त्याच्यासाठी आम्ही ट्रॅफिक पोलीस पण लावलेले आहेत आणि ओव्हरऑल कुठेही काय गर्दी होऊ नये आणि सुरळीतप्रमाणे ते सगळं चालू व्हावं त्याच्यासाठी आपण हे लावलेलं आहे. तसेच कोविडच्या अनुषंगाने त्याचा जास्त प्रसार होऊ नये यासाठी पण काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून याबाबत पण आपण खबरदारी घेणार आहे.